नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आज आपणाला प्राध्यापक डॉक्टर गंगाधर पांतावणे यांनी लिहिलेला न्यूयॉर्कची परिषद हा पाठ पाहायचा आहे अमेरिकेला जगभरातल्या देशभरातल्या मागासवर्गीय दलित समाजाच्या साहित्यिक चळवळींच्यामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची जी एक जागतिक परिषद झाली त्या जागतिक परिषदेला पांतावणे सर भारतातून प्रतिनिधी म्हणून गेले महाराष्ट्रातून प्रतिनिधी म्हणून गेले त्यावेळेसचं ते त्यांचं कथन त्यांनी या प्रवास वर्णनामध्ये ठेवले एक प्रवास वर्णन तुम्हाला अभ्यासाला असावा वाङ्मय प्रकार म्हणून म्हणूनसुद्धा प्रातिनिधिक रूपामध्ये हा पाठ तुम्हाला अभ्यासक्रमाला ठेवलेला असावा मित्र हो लेखक गंगाधर पांतावणे यांचं संपूर्ण नाव गंगाधर विठोबाजी पांतावणे जन्म अठ्ठावीस जून एकोणीसशे सदतीस आणि मृत्यू सत्तावीस मार्च दोन हजार अठरा म्हणजे एकूण ब्याऐंशी वर्षाचं आयुष्य त्यांना लाभलं मूळचे नागपूरचे विदर्भातले सुरुवातीचं शिक्षण म्हणजे महाविद्यालयीन सोडलं तर पुढचं शिक्षण पुढचं संशोधन पुढची नोकरी निमित्तानं संपूर्ण आयुष्य त्यांचं औरंगाबाद येतं आपल्या मराठवाड्यामध्ये गेलं सुरुवातीला मिलिंद महाविद्यालयात ते मराठीचे प्राध्यापक होते आणि नंतर विद्यापीठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ तेव्हा नामांतर झालेलं नव्हतं त्या विद्यापीठामध्ये डॉक्टर गंगाधर पांतावणे मराठी विभागाचे प्राध्यापक म्हणून गेले आणि नंतर मराठी विभाग प्रमुख म्हणून एकोणीसशे सत्त्याण्णव साली ते निवृत्त झाले तिथून पुढं वीस वर्ष जगले आणि त्यांनी साहित्याची आणि चळवळीचं महत्त्वाचं काम केलं मित्रो त्यांनी जे ग्रंथ लिहिले ते सगळे पुरोगामी विचाराचे आणि दलित साहित्याला पाठिंबा देणारे असे ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये समीक्षाग्रंथांमध्ये मूल्यवेद लेणी चैत्य धम्मचर्चा अर्थ आणि अन्वयार्थ पत्रकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य निर्मिती चर्चा आणि चिकित्सा वादळाचे वंशद विद्रोहाचे पाणी पेटले आहे स्मृतिशेष आंबेडकरांचे निवडक लेख अशी काही त्यांची निवडक पुस्तकं मी तुम्हाला सांगितली पुस्तकांची हे पुस्तकांची नावं सांगितल्यावर तुमच्या लक्षात आलं असेल की प्रामुख्यानं डॉक्टर गंगाधर पानतोणे हे आंबेडकरी विचाराचे लेखक आहेत आंबेडकरी विचाराचे विचारवंत आहेत आणि आंबेडकरी विचारांनी प्रेरित झालेले एक कार्यकर्ते आहेत त्यांचं आणखी एक अत्यंत महत्त्वाचं काम म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेनं दी दलित साहित्याची चळवळ सुरू झाली त्या दलित साहित्याच्या चळवळीला अखंडपणे पन्नास वर्ष व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम डॉक्टर गंगाधर पानतवणे यांनी केलं त्यांनी अस्मिता दर्श नावाचं मासिक सुरू केलं एकोणीसशे एकोणसत्तर साली त्यांनी सुरू केलं आणि मृत्यूपर्यंत पन्नास वर्ष सतत अखंडपणे एकही अंकाचा खंड न पडू देता त्यांनी हे मासिक एकट्याच्या बळावर चालवलं आणि मृत्यूनंतर अजूनही ते मासिक सुरू आहे पण ते जिवंत आशेपर्यंत पन्नास वर्ष एकट्याने हे मासिक चालवलं या मासिकातून सतत दलित साहित्यिकांना प्रकाशात आणलं या मासिकाचे अस्मितादर्श लेखक मेळावे घ्यायला सुरुवात केली आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या तोडीचे कितीतरी तीस चाळीस मेळावे त्यांच्या जिवंतपणीच आपणाला झालेले पाहायला मिळतात त्याच्यामुळं ह्या मोठ्या चळवळीचं आणि एकूणच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची प्रेरणा घेऊन मराठी म्हणजे दलित साहित्याची चळवळ सुरू झाली त्या दलित साहित्याच्या चळवळीचं सगळ्यात मोठं व्यासपीठ निर्माण करण्याचं काम डॉक्टर गंगाधर पांतवणे यांनी अस्मितादर्श माचिकाच्या आणि अस्मितादर्श मेळाव्यांच्या माध्यमातून केलेलं आपणाला पाहायला मिळतं इतर कुठल्याही व्यक्तीनं इतकं सलग कुठलंही दलित व्यासपीठ चालवलेलं नाही जे पांतावणे यांनी चालवलं म्हणजे त्यांनी मासिक सुरू केलं अनेक लेखकांना कवींना चित्रकारांना विचारवंतांना समीक्षकांना संधी दिली घडवलं त्याचबरोबर मेळावे सुरू केले आणि त्याचबरोबर त्यांनी अस्मितादर्शच्या वतीनं पुरस्कार देखील सुरू केले अशी चौफेर व्यासपीठ उपलब्धी दलित साहित्याच्या चळवळीसाठी डॉक्टर गंगाधर पांतावणे यांनी करून दिली ते त्यांचं अत्यंत महत्त्वाचं अलौकिक असं महाराष्ट्राच्या दृष्टीनं काम डॉक्टर गंगाधर पांतवणे यांनी केलेलं आहे मित्र हो दलित आणि ग्रामीण साहित्याचा सा मराठी शब्दकोश निर्माण करण्याचं काम राज्यभाषा विकास संस्थेच्यासाठी डॉक्टर गंगाधर पांतवणे यांनी काही लोकांच्या सहकार्याने केलं दलित आणि ग्रामीण साहित्य येऊ लागायला सुरुवात झाल्याच्यानंतर अनेक लोकांनी तक्रार केली की हे साहित्य आम्हाला समजत नाही हे शब्द आम्हाला समजत नाहीत तर दलित लेखकांनी ग्रामीण लेखकांनी मराठी साहित्याला जे नवे शब्द दिले ते सगळे एकत्रित करून त्याचे नेमके अर्थ काय आहेत ते सांगण्याचं ते एकत्रित करण्याचं शब्दकोश निर्माण करण्याचं काम अत्यंत महत्त्वाचं काम हे देखील डॉक्टर गंगाधर पानथवणे यांनी केलेलं आपणाला पाहायला मिळतं मित्र हो या मोठ्या काम करणाऱ्या इतके दिवस इतकं महत्त्वाची चळवळ चालवणाऱ्या माणसाला पुरस्कारांचा पाऊस पडला असणार हे गृहितच आहे त्यांना अनेक पुरस्कार मिळाले राष्ट्रीय पातळीवरचे महाराष्ट्र पातळीवरचे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे देखील त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार विठ्ठलरामजी शिंदे पुरस्कार अण्णाभाऊ साठे पुरस्कार पंजाबराव देशमुख पुरस्कार आचार्य आत्रे पुरस्कार आणि आणखी कितीतरी मी तुम्हाला सांगितलं की पाऊस पडला त्यांच्यावर आयुष्यभर पुरस्काराचा कारण लोकांना कौतुक वाटलं त्यांच्या या कामाचं पुष्कळ पुरस्कार मिळाले त्याच्यापैकी भारतीय पातळीवरची दोन महत्त्वाचे पुरस्कार एक म्हणजे फाय फाउंडेशनचा पुरस्कार आणि दुसरा म्हणजे भारत सरकारनं त्यांना पद्मश्री हा जो किताब दिला तो एक किताब हा भारत सरकारच्या वतीनं दिला जाणारा अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा रत्न पुरस्कार तो पद्मश्री पुरस्कार त्यांना मिळालेला आपणाला पाहायला मिळतो मित्र हो एवढा मोठा माणूस इतका आकाशाला भिडलेली त्याची प्रतिमा योगायोगानं त्यांचा विद्यार्थी होण्याची संधी मला मिळाली एम ए आणि एम फिलसाठी मी शिकायला जेव्हा विद्यापीठात होतो तेव्हा तीनही वर्ष मी पांतावणे सरांच्या सहवासात होतो त्याने आम्हाला तीनही वर्ष शिकवलं वेगवेगळे विषय शिकवले ते दलित साहित्याचे मोठे चळवळीचे कार्यकर्ते असले तरी ते दलित साहित्य शिकवत होते अशातला भाग नाही त्याने आम्हाला संत साहित्यसुद्धा शिकवलेलं आहे सभिक्षासुद्धा शिकवलेली आहे साहित्याचे सगळे प्रकार ते शिकवत असत अतिशय प्रेमळ असे वैयक्तिकरित्या ते होते त्याच्यामुळं आम्हाला भाग्य लाभलं आणि आणखी भाग्य असं लाभलं की मी जेव्हा परभणीला नोकरीला लागलो तेव्हा परभणीला झालेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून सर आले तेव्हा त्यांचा सहवास लाभला त्याच्यानंतर काही दिवसांनी परभणीलाच अस्मितादर्श मेळावा झाला त्यानिमित्तानं काही दिवस त्यांचा सहवास लाभला आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमेरिकेला जेव्हा पहिलं मराठी विश्व मराठी साहित्य संमेलन झालं दोन हजार नऊ साली म्हणजे जवळजवळ बारा वर्षापूर्वी तेव्हा डॉक्टर गंगाधर पांतावणी ह्या विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते आणि त्या संमेलनातल्या संमेलनात मराठीचा प्रतिनिधी म्हणून जे पाच कवी बोलवले होते त्याच्यापैकी मलाहीच जाण्याची संधी मिळाली त्यावेळेससुद्धा आठ दिवस पांतावणे सरांसोबत राहण्याचा मला मोठा लाभ झाला त्यांच्यासोबत मी राहिलो आणि सुदैवानं या संपूर्ण विश्वसाहित्य संमेलनाचा आल्बम तयार करण्याची जबाबदारी पांतावणे सरांनी माझ्याकडे दिली होती आणि तो आल्बम तयार करून मी पांतावणे सरांना दिला होता ही एक खूप चांगली माझ्या दृष्टीनं त्यांची आठवण आहे अशा माझे सर जे मला सी शिकवायला होते आणि ज्यांची कीर्ती दिगंत होती त्या सरांचा न्यूयॉर्कची परिषद ही जी सगळ्या चळवळीतल्या लोकांची जगभरातल्या जागतिक परिषद झाली त्या परिषदेमध्ये सहभागी व्हायला गेलेले सर त्या परिषदेचा वृत्तांत त्यांनी लिहिलेला आहे ही ही गोष्ट आहे वीस वीस पंचवीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे वर्णनाची सुरुवात ते असं करतात की राजेच सिद्धार्थ हा विजनचा कार्यकर्ता होता जो त्यांना विमानतळावर न्यायला आलेला होता राजेश सिद्धार्थ असं ना नाव त्यांनी आहे आणि संस्थेचं नाव व्हिजन असं सांगितलेलं आहे सुरुवातीलाच आपण अमेरिकेमध्ये उतरलो की सर तिथल्या एका सामाजिक बागासवर्गीयांसाठी दलितांसाठी काम करणाऱ्या संस्थेचा आणि कार्यकर्त्याचा आपल्याला परिचय करून देतात त्याचं नाव आहे राजेश विद्यार्थी संस्थेचं नाव आहे व्हिजन आणि थोडक्यात पांतावणेसर ह्या व्हिजन संस्थेचा आपल्याला परिचय करून देतात की या संस्थेचे अध्यक्ष बेखा नावाचे ग्रस्त आहेत आणि भारतातून अमेरिकेत गेलेल्या सर्व प्रांतातल्या दलितांनी मिळून पुन्हा भारतात राहिलेल्या आपल्या दलितांसाठी काय करता येईल याच्यासाठी एकत्रित येऊन आर्थिक संकलन करून एक चांगली संस्था स्थापन केली विजन नावाची आणि त्या संस्थेच्या वतीनं वेगवेगळे वेग उपक्रम ते घेतात एका महत्त्वाच्या उपक्रमाचा पांतावणेसर उल्लेख करतात की जेव्हा आंबेडकर विद्यापीठाच्या नामांतराचा वाद सुरू होता आणि दलितावर अन्याय अत्याचार झाले आणि दलितांची घरं जाळल्या गेली तेव्हा पंतप्रधान इंदिरा गांधी होते आपल्या देशाच्या आणि त्या अमेरिका दौऱ्यावर गेल्या तेव्हा ह्या व्हिजन संस्थेच्या कार्यकर्त्यांनी विमानतळावर काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध केला होता या एका घटनेचा या संस्थेच्या दृष्टीनं महत्त्वाचा असा उल्लेख करतात आणि ती फार महत्त्वाचं काम करणारी संस्था आहे असं सांगतात सर म्हणतात की जो कार्यकर्ता मला विमानतळावर न्यायला आला कॅनेडी विमानतळावर तो राजेश सिद्धार्थ नावाचा आम्ही त्याच्या घरी गेलो तर आमच्या लक्षात आलं की दोनच खोल्या आहेत अगोदरच त्यांची चार माणसं घरात राहतात आणि आम्ही जण कशी त्या घरात राहणार पण हा प्रश्न त्यांनी आधीच सोडवलेला होता पहिलं तिथं जेवण वगैरे दिलं चौधरी नावाच्या एका आणखी मित्राला त्यांनी बोलवलं आणि आम्हाला त्यांच्या हवाले केलं आणि आम्ही चौधरीच्या घरी राहायला गेलो ते आसपास बंगला होता तिथं आम्ही त्या दिवशी मुक्काम केला असं पांतावणे सर सांगतात जाताना रस्त्यामध्ये त्यांना हार्लेम नावाची वस्ती लागते आणि ही वस्ती ही निगरोंच्या चळवळीचं केंद्र आहे असं जेव्हा चौधरी पांतावणे सरांना सांगतात तेव्हा पांतावणे सरांना उत्सुकता निर्माण होते की ही चळवळ चलवल। ज्या चळवळीकडं पाहून महाराष्ट्रामध्ये दलित साहित्याची चळवळ सुरू झाली ज्या चळवळीकडं पाहून महाराष्ट्रामध्ये दलित पँथरची चळवळ सुरू झाली त्या चळवळीचं केंद्र असलेल्या हार्लेम या शहरातून आपण जातो आहोत याचाही पांतावणे सरांना आनंद वाटतो आणि तिथून पुढं गेल्याच्यानंतर जेव्हा चौधरींच्या घरी ते जातात तेव्हा तिथल्या कडेकोट बंदोबस्तांचा पांतावणे सर उल्लेख करतात आणि ते सांगतात की इथं सगळ्यांना जीवाला व्हावं लागतं कधी कोणाचा खून होईल सांगता येत नाही म्हणून त्या घराला तीन तीन किल्ल्या कशा होत्या आतमध्ये जाताना पुन्हा आतमध्ये गेल्यावर कुलूप लावायला तीन तीन किल्ल्या कशा होत्या आणि कडोकट बंदोबस्त कसा होता आणि प्रत्येक माणसाला निरखून पारखून कसं घेतलं जात होतं याचा संदर्भ सांगतात आणि दुसरी दिवशी मित्र हो बारबारा जोशी नावाच्या या शिकागो परिषदेच्या संयोजक होत्या त्या पांतावणे सरांना घेऊन जातात आणि तिथल्या कोलंबिया विद्यापीठाच्या अतिथीगृहामध्ये त्यांना थांबायची व्यवस्था पुढची सगळे दिवस ते तिथं थांबणार असतात पांतावणे सरांनी तिथल्या अतिथीगृहाचं कोलंबो हे जे विद्यापीठ आहे त्या विद्यापीठाच्या अतिथीगृहाचं म्हणजे आपल्या भाषेमध्ये गेस्ट हाऊसचं गेस्ट हाऊसचं तिथल्या विद्यार्थी वसतिगृहाचं वर्णन केलेलं आहे मित्र हो आपण जेव्हा परदेशात जातो तेव्हा परदेशात गेल्यानंतर आपल्या देशापेक्षा वेगळं तिथं काय दिसलं ते आपण प्रामुख्यानं पाहत असतो आणि परत आल्याच्यानंतर ते आपण सांगण्याचा प्रयत्न करतो तर पांतावणे सर सांगतात की आपल्याकडची गेस्ट हाऊस इतकी घाणं असतात आपण नेहमी पाहतो पांतावणे सर सांगतात तिथलं गेस्ट हाऊस असं होतं की आम्ही जेव्हा त्या गेस्ट हाऊसमध्ये उतरलो तर हे नुकतंच बांधलेलं आहे नुकतीच रंगरंगोटी झालेली आहे असं आम्हाला वाटलं पण तसं नसावं ते जुनंच असावं इतकं ते कोरं करकरीत शुद्ध स्वच्छ होतं आणि त्या वसतिग्रहासमोर जे विद्यार्थ्यांचं त्या अतिथीगृहासमोर विद्यार्थ्यांचं जे वसतिग्रह होतो त्या कोलंबिया विद्यापीठातल्या तर त्या विद्यापीठातल्या वसतिग्रहाची इमारत वीस मजली होती आणि तिथल्या निवासामध्ये त्यांनी असं निरीक्षण नोंदवलेलं आहे की त्या वसतिगृहामध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनी एका खोलीमध्ये राहू शकत होते आपल्याकडं हे अशक्य आहे तिथं ते एका खोलीमध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनी राहत होते याचीही नोंद सर करतात दुसऱ्या दिवशी परिषद सुरू होते आणि सर सांगतात की आपल्याकडच्यासारखं उद्घाटन समारोप असल्या भानगडी तिथं नाही वेळ वाया घालवणे तिथं नाही फक्त आलेल्या पाहुण्यांच्या स्वागताचा एक कार्यक्रम झाला आणि डायरेक्ट परिषदेला सुरुवात झाली त्या परिषदेच्या सुरुवातीलाच डॉ बांधावणे सर सांगतात की डॉक्टर झेलिएट एलिनार या ज्या आहेत या झेलिएट एलिनार यांनी एक दलित साहित्याच्या भारतीय दलितांच्या सामाजिक सांस्कृतिक आणि साहित्यिक चळवळींचं प्रदर्शन भरवलेलं होतं आणि त्या प्रदर्शनामध्ये अनेक एक गोष्टी त्यांनी मांडलेल्या होत्या आणि पांतावणे सर सांगतात की ते प्रदर्शन हा त्या शिकागो परिषदेचा अत्यंत महत्त्वाचा भाग होता या प्रदर्शनामध्ये काही गोष्टींची नोंद पांतावणे सर करतात ह्या ज्या डॉक्टर झेलिएट येलिनार आहेत ह्या भारतातल्या आंबेडकरवादी चळवळीच्या अभ्यासक आहेत योगायोगानं या भारतात, योगा भारतात जेव्हा आल्या तेव्हा पांतावणे सरांच्या घरी अनेकदा येऊन गेलेल्या आहेत आणि त्यातल्या एकावेळी आम्ही त्यांना पाहिलेलं आहे कारण आम्ही तेव्हा तिथं विद्यार्थी होतो त्या झेली झेलिएट एलिनार डॉक्टर झेलिएट एलिनार यांनी तिथं जे प्रदर्शन भरवलं होतं त्या प्रदर्शनामध्ये आंबेडकरांच्या प्रेरणेनं ज्या चळवळी झाल्या त्या चळवळीचा सामाजिक सांस्कृतिक आणि वाङ्मयीन चळवळीचा इतिहासाचा पट मांडणारी सगळी चित्रं मांडलेली होती काही पुस्तकं ठेवलेली होती काही मासिकाचे अंक ठेवलेले होते त्यात मराठीमधल्या अनेक दलित लेखकांच्या साहित्यकृती होत्या अनेक दलित लेखकांची छायाचित्रं होती आणि पांतावणे सर अभिमानानं सांगतात की अस्मिता दर्शीचे अनेक अंक तिथं ठेवलेले होते त्या प्रदर्शनामध्ये याच मॅडमनी झेलिएट एलेनॉर यांनी नंतरच्या दिवशी या चळवळींचा इतिहास सांगणारा स्लाईड शो देखील तिथं केलेला होता स्लाईड शो तिथं केलेला होता आणि ह्या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या होत्या कारण जे जगभरातून लोक येणार होते त्यांना भारतीय चळवळीचं दर्शन घडवण्याचं काम डॉक्टर झेलिएट एलेनॉर यांनी केलेलं होतं मित्र हो यानंतर जो एक महत्त्वाचा कार्यक्रम झाला त्याचं फार सुंदर वर्णन पांतावण्यासारने केलेले पुस्तकात तुम्हाला ते वाचायला मिळेल की जगभरातून जे दलित चळवळीमध्ये काम करणारे कार्यकर्ते आले त्या कार्यकर्त्यांची मनोगतं सांगणारा जो कार्यक्रम होता तो कार्यक्रम आणि मग एकेकानं कसं मनोगत सांगितलं आणि त्या मनोगतातून त्यांच्या व्यथावेदना कशा उलगडत गेल्या <coughs> त्याचं सविस्तर वर्णन पांतावणे आपल्याला केलेलं पाहायला मिळेल आणि शेवटचा जो या परिषदेचा कार्यक्रम होता तो म्हणजे कविता वाचनाचा कार्यक्रम पण या कविता वाचनासाठी कुणी कवी येणार नव्हते तर प्रातिनिधिक रूपामध्ये भारतीय दलित कवींच्या कविता डॉक्टर गंगाधर पांतावणे त्यांच्या मूळ भाषेमधून वाचणार होते आणि जगभरातल्या इतर दलित कवींच्या कविता निग्रो कवींच्या कविता तिथल्या एक रॉबर्ट ख्रिसमस नावाच्या महिला होत्या त्या वाचणार होत्या आणि मग त्यांचे इंग्ल त्यांचे मूळ मूळ कविता वाचन आणि त्याचा अनुवाद असं वाचन सुरू होतं तर सर सांगतात की पांतावणे सरांच्या जोडीला एलिनॉर झेलिएटही होत्या की त्यांनी पांतावणे सरांनी मूळ मराठी कविता वाचायची आणि एलिनॉर झेलिएट यांनी त्याची इंग्रजी अनुवाद वाचायचा वसंत मून होते ज्यांनी दलित साहित्याचं संशोधन केलं बाबासाहेबांचं चरित्र लिहिलं मोठे दलित साहित्यिक होते तेही सोबतीला होते त्यांनी काही कवितांचे अनुवाद इंग्रजीमधून वाचले असं पांडतावणे सर सांगतात आणि पांढवणे सर सांगतात की समारोप वगैरे नाही याच गोष्टीनं समारोप झाला आणि जगभरातल्या दलित चळवळीतल्या कवींच्या कविता कभी ऐकून सगळे लोक मोहरून गेले हा कार्यक्रम किती महत्त्वाचा आणि किती चांगला झाला याचा संदर्भ सांगत असताना तिथल्या लोकांनी उत्स्फूर्तपणे दिलेल्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या प्रतिक्रियांची नोंद सर करतात अशा प्रकारे शिकागो इथं झालेल्या जी जागतिक परिषद होती दलित चळवळीतल्या कार्यकर्त्यांची त्या चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या परिषदेचा सर उद्घाटन करतात नेटकं आयोजन फापट पसारा नाही उद्घाटन समारोप नाही कशात वेळ वाया घालवणं नाही नेमकेपणाने एखाद्या परिषदेचं आयोजन कसं केलं जातं याचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून सरांनी या चळवळीचा इथं उल्लेख केलेला आहे मित्र हो इथं पांतावणी सरांचा हा लेख संपलेला आहे पुढं दुसरा लेख आपण पुढच्या तासामध्ये पाहूयात नमस्कार